लोकसभा निवडणूक जिंकून पुन्हा तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप कामाला लागली आहे, तर राहुल गांधी यांनी पुन्हा न्याय यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर TV9 नं ओपिनियन पोल केलाय. या पोलनुसार महाराष्ट्र आणि देशाचं चित्र नेमकं कसं असू शकतं याचा अंदाज घेतलाय. पाहूया. इस बार 40-41 नहीं चलेगा, इस बार 45 से ज्यादा सीटें मोदी जी की झोली में डालने का काम महाराष्ट्र की जनता. महाराष्ट्र में 45 पार म्हणत स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मिशन 45 प्लस ची घोषणा केली आहे. लोकसभेच्या निवडणुकाही घोषित झाल्या, मात्र TV9 पोल स्टेटच्या ओपिनियन पोलनुसार 45 आकडा महायुती गाठताना दिसत नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा, ज्यात महायुतीला 28 जागा, तर महाविकास आघाडीला 20 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीच्या 28 जागांमध्ये भाजपला 17 जागा, म्हणजेच 2019 तुलनेत भाजपला महाराष्ट्रात 6 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटाला 11 जागा दाखवण्यात आला. आम्ही सगळ्याच आकड्यांचा सन्मान करतो, सगळ्याच जेवढे ओपिनियन पोल आहेत त्यांचा सन्मान करतो, पण आमचं देखील काही अनुभव आहे, आमचंही काही एक्सपिरियन्स आहे, त्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की ज्यावेळी निकाल येतील, मागच्या 2 निवडणुकांमध्ये महायुतीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील, कमी जागा मिळू शकत नाही. TV9 सर्वे जो आपण केलेला आहे, तसे अन्य सर्वेही पुढे आहेत, आकडे वेगवेगळे प्रत्येक सर्वेत आहेत, आणि आत्तापर्यंत असा अनुभव आहे की जे प्रेडिक्शन होतं त्याच्यापेक्षा वेगळी जनता निर्णय देते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 पारची घोषणा केली आहे. संपूर्ण देशाचा ओपिनियन पोल पाहिल्यास NDA आकडा 400 पार होत नसला तरी NDA आकडा 400 जवळ जाताना दिसतो आहे. भाजपप्रणित NDA आघाडीला 383 जागा मिळतील असं भाकीत आहे, तर NDA आघाडी 106 थांबेल असे ओपिनियन पोलचे आकडे आहेत. देशभरात एकट्या भाजपचा विचार केल्यास भाजपला तिसऱ्यांदा एक हाती सत्ता मिळताना दिसते. भाजपला 333 जागा मिळतील असा अंदाज पोलमधून वर्तवण्यात आलाय. 2019 तुलनेत 30 जागा भाजपच्या वाढताना दिसत आहेत. काँग्रेसला 49 जागा दाखवण्यात आल्यात. गेल्या वेळेच्या तुलनेत 3 जागांचं काँग्रेसचं नुकसान होताना दिसत आहे. पोलच्या आकडेवारीनुसार NDA आघाडीला धक्के देणारं चित्र आहे. NDA आघाडीला साधारण 295 जागा मिळतील. 295 हा आमचा विश्वास आहे. NDA किती पर्यंत? 220-225. ताई, TV9 ओपिनियन पोलमध्ये भाजपच्या 45 मिशन येतात धक्का बसताना पाहायला मिळतो. महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज त्या पोलमध्ये येतो. आता बघूया ना, आता चला लेट्स एन्जॉय द प्रोसेस यार. तसंच देशातलं पाहिलं तर NDA आघाडीला 383. लेट अस एन्जॉय द प्रोसेस ना, अभी तुम 4 जून का सोचो ना. देशभरातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशातही पुन्हा एकदा मोदींची जादू कायम असल्याचं दिसत आहे. भाजपला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं आघाडी केली आहे. मात्र TV9 पोल स्टेटच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात NDAला 80-73 जागा, तर NDA आघाडीला अवघ्या 7 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. NDAतल्या 73 एकट्या भाजपला 70 जागा दाखवण्यात आल्या, म्हणजेच 2019 तुलनेत भाजपला 8 जागांचा आणखी फायदा होताना दिसतो आहे, तर काँग्रेसला 1 जागा, तर समाजवादी पार्टीला 6 जागांची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपकडून प्रचारही सुरू झालाय. आता निवडणुका घोषित झाल्यानंतर NDA आघाडीकडूनही प्रचाराला जोर येईल. ओपिनियन पोलचे आकडे हा सॅम्पल सर्व्हेचा अंदाज असतो. आता पुन्हा मोदी सरकारच आणायचं की परिवर्तन करायचं याचा फैसला तर मतदारच करतील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.